मित्रांनो, विश्व तरंग आर्ट्स प्रेझेंट पडद्यामागचे आंबी या भागामध्ये आपल्या सोबत असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे जे आपल्या कलाकौशल्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करतं असे हे सिद्धांत बनसोडे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण दीप क्लास चर्चा करणार आहोत. तर जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा प्रवास. आपण बनसोडे साहेब नमस्कार. आपल्या तर मला प्रथमतः हे सांगा की तुमचं बालपण कुठे गेले आणि शिक्षण किती झालं? मी पूर्वी राहायला होतो माटुंगा नगर कॅम्पला. तिथून मग मी हे कॅमेराचं काम शिकायसाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलो. तिथून मग माझी सुरुवात झाली. तुमचं गाव कोणतं सर? माझं गाव सातारा मसोड आहे. सातारा मसोड. शिक्षण वगैरे तिकडेच झालं? नाही, मुंबईला शिक्षण. मुंबई. मग तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही कॅमेरामॅन साठी? आता कसं, मी तिथे कॅमेरा अटेंडंटमध्ये काम करत तिथं सगळे एकशे एक कॅमेरामॅन मोठे मोठे यायचे. त्यांच्या हाताखाली काम शिकून मी ट्रेन झालो. तिथून मग मला बोलले ते लोक की तुम्ही जे आता कॅमेरामॅन बना. तर मी नाही बोललो, मी अगोदर बोललो असिस्टंट कॅमेरामॅनचं काम करतो. त्याच्यानंतर मग कुणी ऑफर दिली तर मग मी म्हणजे प्रथमतः शिकलं पाहिजे. हा, नंतर म्हणजे आता बी मी शिकतोय. असं फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, जेवढं तुम्ही शिकल तेवढं कमीच असतं. आता बी मी शिकतोय असं समजायचं. तुम्ही पहिला ब्रेक तुम्हाला कधी भेटला? पहिला ब्रेक म्हणजे एक फिल्म होती, त्याच्यामध्ये ऑपरेटिव्ह कॅमेरामॅन मध्ये काम केलं मी. पिक्चरचं नाव होतं बिरसा मुंडा. परत त्याच्यानंतर मग दोन तीन पिक्चरमध्ये ऑपरेटिव्ह कॅमेरामॅनमध्ये काम केलं. शहीद चंद्रशेखर आझाद. तिथून मग मला एक प्रोड्युसर भेटला, त्यांनी मला मग ब्रेक दिला. ब्रेक दिला दो लव मोहब्बत थे. कोणता चित्रपट? दो लव मोहब्बत थे. ओके. तिथून मग सुरुवात तुमची इंडिव्हिज्युअल चालू झाली. मग तिथून मग जोडीचा मामला, रपडा रिसॉर्ट असे 10-15 चित्रपट केले सर. तुम्ही असं बाहेर शूटिंगला गेल्यानंतर काय असं काय किस्सा वगैरे गमती जमती असं काय घडल्या का? आता ते कसं बंकस थोडी तर असते मस्ती कामामध्ये होते, पण आपण सिरियसली काम करत नाही. तिथं सगळ्यांसमतीनं मिळून सगळ्यांसमतीनं हे करून काम करत असत. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टरशी मिळत जुळत करून घ्यावं लागतं. डायरेक्टर आम्ही ज्यांच्याकडं ज्यांच्या संगतीनं आपलं जुळत मिळत असतं ना, त्यांच्या संगतीनं काम करतो. बाकी दुसऱ्या संगतीनं करत नवीन आला तर ठीक आहे, ठीक करू शकतो आपण, पण आपल्याला समजून घेतलं तर पुढे काम होऊ शकतो. यासाठी तुम्ही कुठे शिक्षण वगैरे घेतलं का? नाही, हे कॅमेरामॅनच्या हाताखाली काम केलं. तिथून पुढे जाऊन बरे हे क्षेत्र असं आहे कला क्षेत्र की अस्थिरता आहे याच्यामध्ये. तर तुम्ही येणाऱ्या नवीन कॅमेरामॅनला काय सांगू शकता की याच्यामध्ये खरोखर करिअर आहे किंवा काय कसं काय प्रोफेशनल म्हणून याच्याकडे बघायचं का? त्या मुलांनी येणाऱ्या प्रोफेशनल म्हणून बघू शकतो आणि साईडला काय मी करू शकतो, म्हणजे साईडला थोडं काही असेल तर करू शकता. ह्याच्यामध्ये कसं हमेशा काम नसतं, असलं तर दिवस रात्र काम, नसलं तर कधी 2-3 महिने बी आता बसून राहायचं असत असं. त्याच्यामुळं मग दुसरं बी काय तर त्या संगतीने केलं पाहिजे. बरोबर, म्हणजे हे क्षेत्र नक्कीच नवीन कलाकार येण्यासाठी चांगलं आहे. नवीन कलाकारासाठी चांगलं आहे सगळं काय आहे, पण तिथं कसं थोडं ओळख झाली पाहिजे. सगळ्या संगतीने ओळख झाली तर पुढं तुम्हाला म्हणजे कामं मिळवण्यासाठी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि आमच्या स्टुडिओमध्ये आला तुम्ही पडद्यामागच्या आम्ही, तर या पडद्यामागच्या आम्ही या कन्सेप्ट बद्दल तुमचा काय विचार आहे की आम्ही नवीन कलाकारांना घेऊन
पडद्यामागे जे काम करणार आहेत त्यांना मी आम्ही छोट्या पडद्या समोर आणतो, तर ह्या कन्सेप्ट बद्दल तुमचं काय मत आहे? कशी कन्सेप्ट आहे? हे कन्सेप्ट एकदम ओके आहे आणि व्यवस्थित आहे. मी लोक सगळ्या कलाकारांना पडद्यामागच्या भाव देतात तुम्ही, त्याच्यामुळं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आमच्या पडद्यामागचे आम्ही या याच्यामध्ये भागामध्ये आला आणि आमच्या रसिकजनांना तुम्ही उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. हे होते कॅमेरामॅन बनसोडे साहेब आपल्यासोबत. अशाच एका नवीन कलाकारांना घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये येत आहोत. पडद्यामागचे आम्ही विश्वतरंग प्रेझेंट या भागामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.